छोटी मम्मा, ओ बाळा, ये ग झाली का झोप? खेळूया म्हणून झोपून गेली एक मुलगी. मम्मा मला दूध हवंय. दूध हवं? मी देते, तुम्ही बोला. बस बस हा, मी दूध आणते. विक्रांत, तू म्हणतोयस त्यावरून ईशा ही कदाचित, खात्री देऊन काहीच सांगता येणार नाही. तू पिशील, मला लग्नाचा दिवस आठवतोय. तेव्हा ताईला सारखी चक्कर येत होती. तेव्हा वाटलं की लग्नाच्या स्ट्रेसमुळे, धावपळीमुळे होतंय हे सगळं, पण ते तसं नव्हतंच. मलाही आठवलं. आठवलं काय, मी कधी विसरूच शकणार नाही. मी जेव्हा तिचं मनगट पकडलं होतं ना, तेव्हा मला तिच्या नाडीचे ठोके ऐकू आले. प्रत्येक ठोक्या गणित माझं पाऊल जड होत होत. ईशाच्या आगमनाची चाहूल होती ती. जाऊ दे विक्रांत, पुढचं नको आठवायला. इट्स पास्ट नाउ. खरं आहे, आपल्याला तेवढंच माहितीये जे नंतर घडलंय. आधी काय घडलंय हे आपल्याला माहित नाहीच. आणि ते आता या राजनच्या रूपाने समोर येत आहे. कदाचित आधी काय झालंय ते त्या दोघांनाच माहिती आहे. पण कशावरून तो या सगळ्याचा भाग असे? मलाही तो डाऊट होता, पण ज्या अर्थी तो इथे आला आहे, त्याने मोनिकाला शोधलंय आणि तो तिला भेटतोय, त्या अर्थी त्याला आधीच माहित असणार आहे. पण आता यात त्याचा फायदा काय? खूप निराश झालो होतो ग. काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं. आयुष्य बर्बाद होते की काय असंच वाटायला लागलं होत. खूप ट्राय केलं आणि मग ती क्रूज वरची नोकरी मिळाली. आणि मग काय, फिरत राहिलो असाच पाण्यावर. खूप मोठा स्ट्रगल होता ग म्हणून. बघ ना, असं घरदार, आई वडील, मित्रमैत्रिणी, त्या रात्रीच्या आठवणी, असं मागे टाकून जाणं सोपं असत का? तुला माहितीये, क्रूज वर असताना सुद्धा तुझी आठवण आहे. सतत डोक्यात तुझा विचार, सगळीकडे तुझाच चेहरा दिसायचा. पण काय करणार, इतक्या मैल दूर. तुला अशी माझी आठवण नाही आली कधी? मी सुद्धा एका वेगळ्याच लाईफ मध्ये बिझी झाले राजा. लग्नानंतर ना सगळं बदलत. म्हणजे जॉईंट फॅमिली मध्ये राहिल्यानंतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीला वेळच नाही देता आला मला, किंवा विचारही नाही करता आला. मी सुद्धा खूप स्ट्रगल केलंय राजन. आपल्याला असं वाटत की लग्न झाल्यानंतर आपली लाईफ सिक्युअर होते, पण मला सुद्धा लढावं लागलंय. मला सुद्धा खूप त्रास झाला. अच्छा, म्हणजे माझी आठवण तुला अजिबात आली नाही? तुझी सवय अजून गेली नाही ना मुलीक. कितीही खरं असलं तरी मान्यच करायचं नाही. मोनिका, मला माहितीये की तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. कारण तसं नसतं तर तू ईशाला जन्मच दिला नसतास ना. ईशाला बघितलं आणि भरून आलं ग.
मला खरं सांग, तुझं आणि त्या विक्रांतचं अजिबात पटत नाही. तू विचार करत असशील की काल आला आणि आज असं काय बडबडायला लागलाय. तसं नाहीये मनेकर, गेले 15-20 दिवस मी तुझा अभ्यास करतोय, एकदम बारकाईने. आणि जेव्हा मला ही खात्री झाली तेव्हाच मी समोर आलो. म्हणजे मोनिका, मला जरा जरी जाणवलं असत ना की तू आणि विक्रांत सुखी आहात तर मी आलोच नसतो ग पुढे. मुळात तुझं आणि विक्रांतचं पटणं इम्पॉसिबल आहे, कारण तू एक फ्री बर्ड आहेस मोनिका, आणि तो तसा नाहीये. मग का गुंतवून घेतलंय स्वतःला? राजन, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पर्याय शोधायचा प्रयत्न तरी केलास का तू मोनिका? कसा करणार? कसा करणार, मीही नव्हतो ना, पण आता आलोय ना मोनिका. आता मी मागे हटणार नाही. म्हणजे? म्हणजे ही गाडी आता थेट दळवींच्या घरासमोर थांबणार. आणि मोनिका, मी तुला आणि आपल्या इशाला स्वीकारायला तयार. काय सांगताय काय? आणि हे तुम्ही मला आता सांगताय? नाही, 2 दिवस झाले त्याला इथे येऊन, पण तेव्हापासून तो माझ्या काही हाती लागत नाही. तो ना कोणाला तरी सारखा जाऊन भेटतोय. कोणाला तरी नाही, मोनिकाला. हे तुला कसं माहित? म्हणजे तू मला का नाही सांगितलंस? नाही, मला आजच कळलंय, मी आत्ता त्याला भेटून आलो. मग तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल? हा, म्हणजे मी जे ऑब्झर्व केलंय त्यावरून त्या दोघांमध्ये नक्की काय संबंध आहे हे क्लिअर होत नाहीये. हो, पण तो आल्यामुळे मोनिका चांगलीच हदरली. हदरणारच. अरे कर्मच तशी आहेत ना तिची. त्या मला वाटतं की हा तोच आहे. तोच म्हणजे? ते मी सांगेन तुम्हाला नंतर. विक्रांत, नानू मामा, राजनला भेटल्यानंतर मोनिका जर घाबरत असेल तर राजन हा आपल्यासाठी एक सापळा आहे, मोनिकासाठी रचलेला. काही कारणाने राजन जर तिला घाबरवत असेल किंवा मोनिका त्याला जर घाबरत असेल तर याचा अर्थ नक्कीच काहीतरी मुरतंय. पण राजन हे आपलं हत्यार आहे हे निश्चित. मॅडम, मी आधी त्याच्याशी बोलतो. मी जर का त्याला सांगितलं ना की आपल्याला मोनिकाला धडा शिकवायचा आहे तर त्यासाठी तो काहीही करेल. तसं शक्य आहे ते, पण तसं नको. नाही, पण तो आपल्या बाजूने आला तरी तुमच्या हिताचाच आहे ना. आत्ते म्हणते ते बरोबर आहे, कारण राजन आणि मोनिका यांच्यामध्ये नक्की काय संबंध आहे हे आपल्याला अजून माहीत नाही. आता राजन मोनिकाचा सूड घ्यायला आलाय की मोनिका त्याचा उपयोग करून आपला सूड घेणार आहे काहीच नक्की सांगता येत नाही. आणि ती मोनिका आहे, तिला अंडर एस्टिमेट करता कामा नये. हे म्हणजे सगळं बुद्धिबळाचा खेळच झालाय. आपल्याकडे सैन्य जास्त असून सुद्धा मोनिका आपल्याला एकटं पाडू शकते, त्यामुळे तिच्याशी सावधपणेच खेळलं पाहिजे. बरं, आता मला सांग तो राजन कुठे? मोनिका बरोबर. सॉरी, ते शक्य नाही. का शक्य नाही? मी दाखवतो ना शक्य करून. राजन प्लीज, तू असं काही करणार नाहीये. मोनिका, मला कळत नाही तू असं का वागतीयस माझ्याशी यार. तुझं आणि माझं काही नातं नाहीये. तू प्लीज, तू कोणी लागत नाहीस माझा. माझ्या मुलीची आई, इतकं नातं पुरेसं नाहीये तुला. राजन हे बघ मी. मोनिका, अगं तुझ्याशी बोलतोय मी. राजन प्लीज, तुझ्या डोक्यावर बसू नकोस तू. मोनिका, मी तुला काहीही चुकीचं करायला सांगत नाही.
तू त्याच्या बरोबर खुश नाहीयेस हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. बघ ईशा तुझी आणि माझी मुलगी आहे आणि तुला विक्रांतपासून लांब राहायचंय. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तिच्या पणजोबांनी जे तिच्यासाठी बँकेत ठेवलंय ते तुला हवंय आणि ते तुला सहज मिळू शकतं. हे सगळं तुला कोणी सांगितलं? तुला सांगितलं ना, तुझा अगदी बारकाईने अभ्यास करतोय मी. घरच्यांवर लक्ष ठेवायला तू जशी बकुळा ठेवू शकते तसं माझही कोणीतरी असू शकत. कोण आहे तो? सॉरी, ते मी नाही सांगणार. हे बघ, मी तुला प्रॉब्लेम मधनं मोकळं करायला आलोय आणि ते मी करणार. आता ते मी कसं करणार हे मी तुला सांगणार. मी तुला कितीही कन्व्हिन्स केलं तरी जोपर्यंत तू स्वतःला कन्व्हिन्स करत नाहीस ना तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. आणि आता ते कन्व्हिन्स कसं करायचं हा तुझा प्रश्न. मी 6 महिन्यांच्या सुट्टीवर आलोय मोनिका, पण कदाचित लवकरही जावं लागेल. मोनिका, माझं तुझ्यावर अजून तेवढंच प्रेम आहे ग. तुला अजून जाणवत नाहीये का हे? जाणवेल हळूहळू. बघ, विचार कर, तुला इथेच राहून विक्रांत बरोबर ऍडजस्ट करायचंय का माझ्या बरोबर लग्न करून फ्रीबर्ड व्हायचंय? बघायला गेलं तर तुझ्याकडे खूप वेळ आहे, पण तसं म्हटलं तर अजिबात नाही. निघूया. मी काही दिवसांपूर्वी जो विचार केला होता ना तो अगदी परफेक्ट होता विजय, बरं का? कसला विचार? हे बघ, मोनिका ही आपली अशी शत्रू आहे की जिच्यासाठी अनेक सापळे रचून ठेवावे लागणार. मी बॉम्ब कुठे एकाच ठिकाणी पेरून चालणार नाहीये तर अनेक ठिकाणी तसं करत राहावं लागणार आहे. म्हणजे तिच्यासाठी कुठला एकच सापळा रचून चालणार नाहीये तर अनेक सापळे रचावे लागतील असं मी नानूमामाला म्हटलं होतं. हो की नाही नानूमामा? आणि मग ह्या एवढ्या सगळ्या सापळ्यांमध्ये एखाद्या सापळ्यात ती अडकेल असं जे मला वाटलं होतं ते आता खरं ठरलंय. अगो बाई, आता हे सगळं काय नवीन? राजन, हे काय प्रकरण आहे राजन? राजन हा एक असा सापळा आहे ज्याच्यात मोनिका आता अडकू शकेल. मला तर काहीच कळत नाहीये. बहिणी, तू फार विचार करू नकोस आणि फार टेन्शनही घेऊ नकोस. आपण बघूया ना. नाही पण ताई, तुला नक्की राजन बद्दल काय कळलंय? हा राजन ईशाचा जन्मदाता बाप आहे. राजन ईशाचा? हा कोण आणि असा कुठून आला आणि हा आपल्या ईशाला घेऊन जाणार की काय त्याच्या बरोबर? असं काय करतेस वहिनी, शांत हो बघ. आणि तू इतका विचार अजिबात करू नकोस. कळलं का? आपण आहोत ना, आपण बघू ना. अगं पण ताई, राजन तिचा बाप आहे हे सिद्ध कसं करणार? कारण मोनिकानी खोटे DNA रिपोर्ट बनवून घेतले. करेक्ट, कारण त्या राजनची DNA टेस्ट करून घेणं इतकं सोपं नाही. आणि मोनिका ते होई देणार नाही. मग करायचं काय? कारण ही संधी आपल्याला सोडून चालणार नाही. तोच तर विचार करते मी, पण करायचं काय? त्या राजनला भेटणं खरं तर खूप गरजेचं आहे, पण प्रॉब्लेम पुन्हा हाच आहे की मोनिका ते होऊ देणार नाही. ती आपली आणि त्याची भेट होऊच देणार नाही. नाही, तू त्याची काळजी करू नकोस, मी करतो तुझं काम. अरे, आपलं काय काम असलं की सगळे आपल्या वर्गात असतात, नाही का? तुझ्या समोर म्हणून उभा करतो त्याला. चल
ओ तुम्ही नोट करून ठेवा, मी आलो की चेक करेन. ओके राईट, थँक्यू, बाय. अरे तू आणि इथे का? माझं काम नसू शकत तुझ्याकडे? नाही तसं नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला म्हणायचं होतं की तुझं तुझ्या मित्राशी बोलणं झालं काय? मस्त आहे तुझा मित्र, स्मार्ट, हँडसम. बऱ्याच वर्षांनी भेटला असाल ना तुम्ही? हो. आणि मध्ये तुमच्यात काहीच बोलणं झालं नाही? नाही. अरे आश्चर्य आहे. ज्या अर्थी तो इथे आल्या आल्या तुला भेटला म्हणजे त्याने तुला खूप मिस केलं असणार. तुझा खूप जवळचा मित्र आहे का तो? विक्रांत, तू फक्त माझा मित्र आहे, दॅट्स इट. मित्र मित्र की खास मित्र? का बोलतोयस तू? ओके ले मी गेस, बाय एनी चान्स यू गेटिंग जेलस? तू वेडी आहेस का? मला आनंद झालाय, खुश आहे मी. मला वाटलं तुला कदाचित राग आला असेल. का, कशाचा? तुला भीती वाटली की काय मला राग येईल याची? नाही, मला अजिबात भीती वाटत नाही. मला कशाला भीती वाटेल? तू तू जरा आरशात बघ स्वतः, म्हणजे तुला कळेल तू किती घाबरली असते. काग काय झालं तुला, का घाबरली असेल ती? घाबरली मी अजिबात घाबरले नाही खरंच. विक्रांत प्लीज, का त्रास देतोय तुम्हाला? तुला एकदा सांगितलं ना, तो फक्त माझा जुना मित्र आहे, अजून काही नाही. अरे मग चांगलं आहे की? चांगलं आहे, जुना मित्र आहे तुझा. तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसते. आता त्याला मी तरी काय करणार, नाही का? ती तुझी US ची फ्रेंड रिचा, रिचा जेव्हा इथे आली होती तेव्हा ती काहीतरी नको असलेलं बोलेल याची जी भीती तुला वाटत होती ना, तसच तसच हा काहीतरी नको असलेलं बोलेल याची भीती वाटते का तुला? विक्रांत प्लीज, असं काहीही नाहीये. इथे सुद्धा तुझ्या काहीतरी हाती लागेल अशा भ्रमात राहू नको. ओके, म्हणजे तुझ्यात आणि राजनमध्ये मैत्री पलीकडे काहीही नातं नाही, राईट? विक्रांत, माझं फक्त या घरातल्या लोकांशीच नातं, म्हणजे तुझ्याशी, ईशाशी, त्यात आपण तिघही कुटुंब आहोत एवढंच माहिती वाटत. तू, मी आणि ईशा? नाही नाही नाही, मी एक ऍडिशन करतो. हा, तू, मी, ईशा आणि ईशासाठी असलेला पैसा, तोच महत्वाचा आहे ना? करेक्ट, इफ यू से सो. पण ईशा 18 वर्षांची होईपर्यंत त्याचे हक्क माझ्याकडे. दॅट्स ओके,
सब्र का फल मीठा होता है. रियली गुड. म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये याचा. आता मला खरं खरं सांग, राजन हाच ईशाचा खरा बाप आहे ना? ईशाचा खरा बाप आहे. ईशाचा खरा बाप आहे.